राज्यातला विधानसभेच्या एक्झिट पोल सध्या समोर आला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार जी आहे. भाऊ, एक्झिट पोल आला आहे, या एक्झिट पोलला बघून आपण काय सांगाल? निश्चितपणे माहितीचं सरकार आहे, ज्यांच्या पाठीशी शेतकरी आहे, ज्यांच्या पाठीशी तरुण आहे, ज्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी आहे, ज्यांच्या पाठीशी गरीब आहे. मग वाटतं की सरकार त्यांचं लोकसभेत संविधान बदलणार किंवा आरक्षण हटणार असं खोटं बोललं. लहानपणी तुम्ही बघितलं असेल गण गा गा रे आगा आगा रे आगा, पण जेव्हा लोकांच्या लक्षात येते की हे खोटं बोलतंय, हा गण गा गा रे आगा म्हणून गावामधल्या लोकांना घरी जायला भाग पाडायचा आणि मग कोंबड्या चोरायचा, तसं त्यांच्या लोकांच्या लक्षात आलं. आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आता लोकांच्या लक्षात आलं की बागभारतीमध्ये पहिलाच धडा होता छगन कमळ बख बबन कमळ बख, तर मला वाटतं की आता ते महायुतीच्या बाजूने उभे राहते. सर्वेमध्ये असंही दाखवलं आहे की या पूर्ण यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असणार आहे. हो, मग आनंदाची गोष्ट आहे. शेवटी आम्ही जागा BSP ने सर्वात जास्त जागा घडवल्या, त्याच्यानंतर BJP ने घडवल्या, सर्वात मोठा पक्ष तर आमचाच आहे. मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असणार आहे? महायुती, महायुती कोणी दावेदार नाही. माननीय अमितभाई माननीय नरेंद्रभाई बोलतील तिन्ही पक्षाशी, आणि याच्यामध्ये आमचा पक्ष आमचा पक्ष आमचा पक्ष असा विषयच नाही. कुठेतरी ज्यांना जास्त सीट येणार त्यांच्या मुख्यमंत्री होणार असं काही काही ठरलंय? असं तुम्ही ठरवलंय हे राजकारणामध्ये अमितभाईंनी नाही ठरवलं. बिहारमध्ये आम्ही नितीश कुमारजींना मुख्यमंत्री केलं, हा विषयच उपस्थित होत नाही. मोठा छोटा आम्ही एकत्र आहोत, संगम आहे हा विचाराचा, विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहे, आणि म्हणून हा विषय मोठा छोटा असा कोणीही केला नाही. आपण बघितलं या ठिकाणी मतदाराची संख्या मोठ्या प्रमाणात यावेळेस वाढली, महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आली. नेमकं काय फरक पडणार या महिलांची मतदाराची जे वोटिंग आहे ते जास्त वाढल्यामुळे? काय माहितीचं सरकार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारं सरकार, ज्यांनी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रयत्न केला त्यांचं सरकार येणार नाही. अफजल खानाचं पोट फाडणारं कोथळा बाहेर काढणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅलेंडर काढलं म्हणून याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये कवठेकर यांना 7 दिवस जेलमध्ये जावं लागलं, असं होणार नाही. आता महाराष्ट्र धर्म जागवणारा, महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर नेणारा आणि दिल्लीचे हितक तर राखतो महाराष्ट्र माझा या भावनेने काम करणारा सरकार. तर हे होते सुधीर मुनगंटीवार, निलेश दहा, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.